तमाम हिंदू बांधवानों भगिनी राणी माता ने संभाजीनगर मध्ये मी यापूर्वी अनेकदा आलेलो आहे। या व्यासपीठावरून सुद्धा अनेकदा आपल्याशी मी संवाद साधलेला आहे। गेल्या वर्षी 8 जूनला आलो होतो तेव्हा मी मुख्यमंत्री होतो। ज्या ज्या वेळेला मी या मैदानात आलो तेव्हा कधीही गर्दीचा दुष्काळ मला दिसलेलाच नाहीये, उलट दिवसागणिक गर्दीचा महापूरच येतोय। अनेकदा संभाजीनगर मध्ये मी आलो, जरूर आलो, पण आज अभिमानाने समाधानाने आणि आनंदाने आलेलो आहे, कारण हेच ते मैदान, हेच ते शहर जिथे 88 साली महापालिका आपण सर्व शहरवासियांनी शिवसेनेच्या ताब्यात दिल्यानंतर याच व्यासपीठावरून शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला दंडवत घातलं होतं आणि त्याच सभेत जाहीर केलं होतं की आजपासून मी या शहराचं नाव बदलतो आहे, संभाजीनगर करतो आहे। त्याच्यानंतर आजपर्यंत काय काय घडलं तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे। जवळपास 25 वर्ष आपण एका वेगळ्या भ्रमामध्ये होतो। भारतीय जनता पक्षासोबत आपली युती होती, एकदा नाही 2 वेळा सरकार राहिलं, दोन्ही वेळेला केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये युतीचं सरकार होतं, पण औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झालं होतं। आणि म्हणून मला अभिमान वाटतो, मी माझ्या महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना खास धन्यवाद देतोय। आजपर्यंत आम्ही सोबत असताना जे भारतीय जनता पक्षाला जमलं नाही ते आपण महाविकास आघाडी सरकारने करून दाखवलेलं आहे। आणि याच एका गोष्टीवरून त्यांची वृत्ती कशी आहे तुमच्या लक्षात आलं असेल, करायचं काही नाही, नुसतं कोंबडे झुंजवत बसायचं, निवडणुका आल्यानंतर पुन्हा एकदा जातीय तेढ निर्माण करायची। आणि ज्या ज्या वेळेला लक्षात घ्या की जेव्हा जेव्हा जातीय तेढ निर्माण व्हायला लागेल असं समजा की निवडणुका उंबरठ्यावरती आलेल्या आहेत। विषय कोणतेही नाहीत, आम्हाला कोणी प्रश्न विचारायचे नाहीत। मी व्यासपीठावरती आल्यानंतर अशोकराव बोलत होते, अजितदादा बोलत होते, गौरव यात्रेचा उल्लेख केला गेला, सावरकर गौरव यात्रा जरूर काढा। हल्ली महाराष्ट्रामध्ये आणखीन एक सुरू झालेलं आहे, जन हिंदू जन आक्रोश, तुमच्या इकडे निघाला की नाही मोर्चा, निघाला, मुंबईमध्ये काढला होता, मुंबईमध्ये कुठून कुठपर्यंत काढला, कुठून काढला मला माहित नाही, पण शिवसेना भवन पर्यंत आणला। मी म्हंटल अरे म्हणजे याचा अर्थ एकच आहे की जगातला सर्वात शक्तिमान नेता, हिंदू नेता, या देशाचा पंतप्रधान झाल्यानंतर सुद्धा ज्या देशातल्या हिंदूंना आक्रोश करावा लागतोय त्या नेत्याची शक्ती काय कामाची आहे। महाविकास आघाडीचं सरकार होतं, एक सुद्धा हिंदू जन मुलामध्ये हिंदूंना काय मुसलमानांना काय कोणत्याही धर्मियांना आक्रोश करण्याची वेळ आलीच नव्हती, आम्ही येऊच दिली नव्हती। गेल्या रविवारी मी मालेगावला सभा घेतली, असंख्य तिकडे मुस्लिम बांधव पण आले होते, इकडे सुद्धा आले असतील, आलेत ना, आले तिकडे आलेले आहेत। माझ्यावरती जे आरोप करतायत कि मी हिंदुत्व सोडलं, का हिंदुत्व सोडलं तुम्ही मला सांगा, मी जाहीर सभेत विचारतो, मी मालेगावला विचारलं तेच तुम्हाला विचारतोय, या छत्रपती संभाजी नगरच्या या भरगच्च भरलेल्या सभेमध्ये विचारतोय,
की मला एक एक उदाहरण असं द्या की मी हिंदुत्व सोडले, मला दाखवून द्या, मी आत्ता इकडनं घरी जाऊन बसेन, पुन्हा तुम्हाला तोंड दाखवलं येणार नाही. मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या घटनेची आम्ही शपथ घेतली त्या घटनेचं पूजन आम्ही तर करतोच आहोत, पण घटनेची शपथ घेऊन तुम्ही तिकडे बसल्यानंतर जर त्यामध्ये सुद्धा तुम्ही जाती रंग देणार असाल तर तो घटनेचा अपमान आहे. सर्वांना मी सांभाळलं होतं, मी म्हणजे मी नव्हे, मी जेव्हा बोलतो तेव्हा माझे सगळे सहकारी इकडे बसले, त्या महाविकास आघाडी सरकारने सांभाळलं होतं. नाही पण तुम्ही हिंदुत्व सोडलं, का सोडलं? तर काँग्रेस सोबत गेलो म्हणून आम्ही हिंदुत्व सोडलं. मग मी त्यांना एक प्रश्न विधानसभेत सुद्धा विचारला होता, सरकारमध्ये तुम्ही बसला होता तेव्हा तुम्ही काय सोडलं होतात? आमच्या हिंदुत्वाची मोजमाप घेण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये. आम्ही म्हणजे तुम्ही म्हणाल तोच हिंदू, तुम्ही म्हणाल तोच देशप्रेमी आणि तुम्ही म्हणाल तो देशद्रोही. ही जर का तुमची मस्ती असेल तर ती गाडण्यासाठी म्हणून आम्ही वज्रमोठू बांधलेली आहे. आम्ही काय करतो आहोत? आज देशभरामध्ये लाखो युवक इकडे सुद्धा आले असतील, आहेतच युवक, आहेतच युवक म्हटल्यानंतर मुलं काय मुली काय दोन्ही आहेत. अनेक जण सुशिक्षित आहेत, पदवीधर आहेत, अनेक जणांची परिस्थिती घरची शिक्षण पूर्ण करण्यासारखी नाही, कर्ज काढून शिक्षण घेतलेलं आहे, पदवी मिळालेली आहे, मिळवलेली आहे, मिळालेली नाही, मिळवलेली आहे, कारण हल्ली असं म्हणतात डॉक्टरेट सुद्धा विकत घेता येते. मला कोणाचाही संदर्भ द्यायचा नाहीये, पण काही जण पाण्याची इंजेक्शन घेऊन फिरतात, तोडून देताना. पण अनेक पदवीधर असे आहेत की ते पदव्या दाखवून 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 सुद्धा त्यांनी किंमत मिळत नाहीये. एका बाजूला ही देशाची परिस्थिती आहे की पदव्या दाखवतोय, अरे मी पदवीधर आहे, मी पदवीधर आहे, बरं छान आहे, पदवी घेऊन घरी जा आणि भिंतीवर लावून ठेव. एका बाजूला पदवी दाखवून सुद्धा किंमत मिळत नाही आणि दुसऱ्या बाजूला पंतप्रधानांची पदवी दाखवायला मागितली तर 25,000 रुपये दंड होतोय. अशी कोणती पदवी आहे त्यांच्याकडे? कोणत्या कॉलेजची आहे? की माझ्या कॉलेजमध्ये आमच्या कॉलेजमध्ये शिकलेला एक विद्यार्थी देशाच्या पंतप्रधानपदी बसलेला आहे. हा अभिमान त्या कॉलेजला पाहिजे. आज या व्यासपीठावरती मी आहे, जयंतराव पाटील आहेत, आम्ही दोघेही एका शाळेतले, बालमोहन विद्या मंदिर. आपलं मंत्रिमंडळ जेव्हा आलं त्यावेळी मोठ्या अभिमानाने आम्हाला बोलवलं होतं, मी मुख्यमंत्री आणि जयंतराव कॅबिनेट मंत्री, या शाळेतले दोन दोन मंत्री आणि राज्याचा मुख्यमंत्री आमच्या शाळेतला, केवढा मोठा अभिमान त्या शाळेला वाटला होता. असा अभिमान माझे पंतप्रधान ज्या कॉलेजमध्ये शिकले त्या कॉलेजला वाटू का नये? आणि हा कोणता नाही? पदवी मागितली, पदवी दाखवली, दाखवायची नाही, दाखवणार नाही, आणि विचारलात तर 25,000 रुपये दंड भरू. मग या पदवीचा उपयोग काय दंड भरण्यासाठी घेते की काय? संपूर्ण ज्या पद्धतीने आपला देश चाललेला आहे, मुळामध्ये मी तुम्हाला विचारतो की ज्या पद्धतीने, बरं तो पुढचा प्रश्न विचारतो, पहिलं मला एक सांगा, महाविकास आघाडीचं सरकार तुम्हाला पसंत होतं की नव्हतं? एकदा जोरात सांगा. महाविकास आघाडीचं सरकार तुमची कामं करत होतं की नव्हतं मला सांगा. महाविकास आघाडीचं सरकार ज्या पद्धतीने पाडलं ती पद्धत तुम्हाला मंजूर आहे? आपण संभाजी महाराजांचं नाव घेतो, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो आणि पाठीमागून वार करतो. का नाही सांगायचं? हो आलोच होतो आम्ही, पण सत्ता गेल्यानंतर सुद्धा आम्ही एकत्र आहोत, उलट सत्तेत होतो त्याहीपेक्षा आधी घट्टपणाने एकत्र झालेलो आहोत.
आणि जर का आम्ही सत्तेसाठी एकत्र आलो तर तुम्ही आता जे काय म्हणजे मला अमित शहानी सांगितलं मध्ये पुण्यात येऊन गेले आणि माझ्यावरती आरोप केले आणि सत्तेसाठी म्हणे काँग्रेस राष्ट्रवादीचे तळवे चाटले. मी अमित शहाना विचारलं काय होतं बऱ्याचदा असं काय नाही की मला शिवसेना प्रमुखांची भाषा येत नाही पण मला आवरावं लागतं कारण ते शब्द काही शब्द आणि काही भाषा ही त्यांची त्यांना शोभत होती मला शोभणारी नाहीये. म्हणून मी फक्त एवढंच म्हटलं की आम्ही सत्तेसाठी काँग्रेस राष्ट्रवादीची जर का तळवे चाटत होतो तर तुम्ही सत्तेसाठी मिन्यांचं काय चाटताय. बिहार मध्ये नितीश कुमार आणि लालू प्रसादचं जे आधी चाललेलं सरकार होतं आता परत ते स्थापन झालं हे केवढा भयानक प्रकार आहे. चाललेली सरकार चांगली चाललेली सरकार फोडायची पाडायची मग त्यावेळेला नितीश कुमार आणि लालूचं सरकार जे होतं ते पाडून तुम्ही नितीश कुमारचं काय चाटत होता. तुम्ही जे कराल ते बरं आता आणखीन एक चाललेलं आहे. मोदी म्हणतायत की मेरी प्रतिमा खराब करने का काम चल रहा है पण आम्ही करतो आम्ही करतो. मग तुमची जर प्रतिमा खराब होत असेल तर मग आम्हाला काय प्रतिमा नाहीये. आम्ही काय बिन प्रतिमेचे आहोत काय की तुमचा कोणी सोम्या गोम्या आमच्यावरती वारे माप आरोप करणार आम्हाला माफिया म्हणेल आणखीन काही म्हणेल आम्ही गप बसायचं. आम्ही काही म्हटलं तर लगेच आमच्यावरती खटले दाखल होणार. तर मोदींना म्हटलं तर मोदींचा अपमान म्हणजे ओबीसींचा अपमान. मग मला हा प्रश्न विचारायचा आहे की तुमचं नाव भारतीय जनता पक्ष आहे पण आज संपूर्ण देशामध्ये जी परिस्थिती आहे काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत विरोधी पक्षामधल्या सगळ्या नेत्यांना त्रास दिला जातोय गाडी टाकले जात आहेत आरोप केले जात आहेत. चार इतरही पक्षामध्ये दिसला भ्रष्ट घेतला पक्षात दिसला भ्रष्ट की घेतला पक्षात संपूर्ण सगळ्या देशातले विरोधी पक्षातली भ्रष्ट माणसं ही या पक्षामध्ये आहेत आणि नाव भारतीय जनता पक्ष हा माझ्या भारतीय जनतेचा अपमान आहे. तर भारतीय जनता पक्ष म्हणून तुम्ही भ्रष्टाचारांना तुमच्या पक्षामध्ये घेत असाल. तो उल्लेख अजितदादांनी केला की हा मराठवाडा साधू संतांचा होय साधू संतांचाच आहे. एक जमाना असा होता जरूर होता भारतीय जनता पक्षाच्या व्यासपीठावरती साधू संत दिसत होते. आता जर का बघाल तर सगळे संधी साधू दिसतात संत कोणीच नाहीये. सगळ्या साधू संत तर विसरून गेले कारण तो जमाना वेगळा होता. तो जमाना वेगळा होता तो अटलजींचा जमाना होता अडवाणीजींचा होता. तो आम्ही तुमचा हिंदुत्व आहे ते आम्ही मानायला तयार नाही आहोत. काय या संपूर्ण देशामध्ये तुम्हाला एक विधान एक निशाण आज धोकादायक विचार आहे. देशातली लोकशाही संपवून टाकायची आपल्या पक्षाखेरी एकही पक्ष या देशात शिल्लक राहता कामा नये. राहिला तर तो ठेचून टाकायच्या दिशेने चाललेली वाटचाल आहे. आज इकडे मुद्दामहून
भारत मातेची प्रतिमा ठेवलेली आहे आणि घटना ठेवलेली आहे. मला मरे म्हटलं होतं की शिवसेनेला जागा दाखवा, जमीन दाखवा. म्हटलं हे मला जमीन बघायचीच आहे, पण ही जमीन नाही. आम्ही ह्या जमिनीत जन्माला आलेलो आहोत. आम्ही जी तुम्ही बाहेरचे आहात, महाराष्ट्राच्या बाहेरचे तुम्ही आहात, ही माझी मातृभूमी आहे. आणि जमीन दाखवायची असेल तर पाक व्याप्त काश्मीरची जमीन जिंकून आम्हाला एक इंच तरी ती जमीन जिंकून दाखवा, तर आम्ही तुम्हाला मानू. नाहीतर पुचाट लेखायचे, हिंदुत्वाच्या गप्पा करू नका. टाका ना तिकडे धाडी टाका. जसं वल्लभभाईनी सगळ्यात तुम्ही जगातला सगळ्यात मोठा पुतळा तिकडे बांधलेला आहे, सरदार वल्लभभाई पटेल. सरोवर पासून काहीतरी घ्या ना. नुसतं देशभरातून पोलाद जमा केलं, पण त्या पोलादातले एक टन तरी त्यांना स्वतः देऊन मोकळे म्हणा. लोकशाही कशी असायला पाहिजे हे इस्रायलकडे बघायला पाहिजे. इस्रायल देशाचं नाव ऐकलंय ना तुम्ही? आपल्याला आजपर्यंत फक्त माहिती होतं की इस्रायलमध्ये वाळवंटामध्ये शेती केली आहे, त्याच्यामुळे अनेक जण तिकडे जाऊन दौरे करून आले. पण महाराष्ट्रामध्ये वाळवंट असेल वाळवंट, कधी त्याच्यामध्ये नंदन झालंच नाही. पण जो आपल्या बुडाखाली यायला मागताय, न्याय वृंद हा जो काही प्रकार आहे त्याच्यामध्ये आता आपली माणसं घुसवायला बघ. न्यायालय यांच्या बुडाखाली जाईल. त्या दिवशी आपल्याला देशामध्ये लोकशाहीला श्रद्धांजली व्हावी लागेल. आणि इस्रायलमध्ये ओबामा सुद्धा अरे हाय ओबामा, काय रे ओबामा कसा आहेस? सगळ्यांचे मित्र. दूतावासातले कर्मचारी सुद्धा अधिकारी सुद्धा संपवत गेले. राष्ट्रपतींनी सुद्धा पंतप्रधानांना झापलं, असे राष्ट्रपती पाहिजेत. आणि लोकांनी एवढा प्रचंड रेटा दिल्यानंतर त्यांना तो कायदा मागे घ्या. पण निवडून गेलं याचा अर्थ असा नाही की तुम्ही वाटेल ते करा आणि आपले आम्ही बेबे करत तुमच्या मागे मेंढरासारखे येऊ. ही लोकशाही नाहीये. जर तुम्ही मत देऊन आम्हाला निवडून देत असाल, तुम्ही मत देऊन देशाचा पंतप्रधान ठरवत असाल, पंतप्रधानांवरती सुद्धा वचक ठेवण्याचं काम तुम्हाला करावं लागेल. हा मग तसं आपण नाही आहोत.
आम्ही घटना बचाव म्हणणार नाही, घटनेचं रक्षण आम्ही करणार, तेवढा हा माझा इथला मर्द मावळा समर्थ आहे. बघूया कोण येते आडवा येते की जो घट्टा पायदळी तुडवेल त्याला आम्ही पायदळी तुडवलं शहर पद्धतीने यांचं काम चाललेलं आहे. महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला केंद्र सरकारने एक कामगारांसाठी काळा कायदा मालक धारजेणा कायदा आणण्याचा प्रयत्न केला होता. आठवतं ना अशोकराव मालक धारजेणा कायदा लागू करायला बघते. केंद्रामध्ये शेतकरी कायदा आणल्यानंतर ते उत्तरेतले सगळे शेतकरी रस्त्यावरती आले होते. आहेत की जे शेतकरी आलेत ना रे इकडे, आहेत की नाही? तुम्ही या सरकारवरती खुश आहेत का रे बाबांनो? अरे एवढ्या योजना जाहीर केल्या आहेत आणि जेव्हा विम्याचे पैसे मागायला जातो तेव्हा त्याच्या हातावरती ₹10 चेक दिला जातो. या वेळेला आपलं सरकार अस्तित्वात आलं तेव्हा तिथल्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये कमीत कर्ज परतफेड करणारे होते शेतकरी आहेत त्यांना ₹50,000 आपण प्रोत्साहनपर राशी देणार होतो. मिळतायत का रे बाबा? मिळणारच नाही. बरं आता कोरोना परत वाढतोय. मला तुम्हाला खास धन्यवाद एवढ्यासाठी द्यायचे माझ्यावरती टीका करता ठीक आहे. यांनी घराबाहेर पडलेच नाही. हो मी पडलोच नाही ना घराबाहेर, पण जे काम मी घरात बसून केलं ते तुम्ही वणवण फिरून सुरत गुवाहाटी इकडे तिकडे जाऊन सुद्धा तुम्ही करू शकत नाही. हे तुमचं तो खोटेपण जे आहे हे महाराष्ट्र बघतोय. त्यांना विचारलं सगळे बिचारे कांदा हो कांदा पिकवणारे शेतकरी त्यांना म्हटलं
कांद्याला भाव मिळाला का रे बाबानो? त्याला किती मिळायला पाहिजेत? संपूर्णपणाने जर तुम्ही बघाल तर तोतेगिरीचं सरकार चाललंय. आज सुद्धा माझ्या हातामध्ये काही नाहीये. असं आपण म्हणतो की जेव्हा चांगले दिवस असतात म्हणजे सत्यनारायणाची पूजा असेल तर तीर्थप्रसादाला सगळं जण येतात. पण संकट येत तेव्हा हिंदू हृदय सम्राटाने हे भाजपची पालखी व्हायला दिलेलं नाही. तर इथल्या भूमिपुत्रांचं रक्षण करा. एवढे मित्र पक्ष आले होते, शिवसेना पहिली होती, अकाली दल होता, शिल्लक नाही राहिलेली सोबत. त्या वेळेला गरज होती तेव्हा आपल्याला वापरून घेतलं आणि माडीवरती चढल्यानंतर आपल्याला ती लाच मारतायत. तेच तंगड धरून त्याला खाली खेचायचे आता आपल्याला. आज तर मी मुख्यमंत्री नाहीये, आज तर माझ्या पक्षाचं आपल्या पक्षाचं चिन्ह त्यांनी चोरले. आणि पुन्हा एकदा सांगतोय त्यांना, हिंमत असेल, अगदी भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा जर हिंमत असेल तर तुम्ही मोदींना घेऊन महाराष्ट्रामध्ये या पाहिजे. त्यावेळेला तुम्ही वापर करून घेतलात. काय काय चाललेलं तुमची थेर. उद्धव ठाकरेला एकटा पाडायचा, पण आज माझ्याकडे काही नसताना सुद्धा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आपले मित्र पक्ष हे या ते तर तुम्ही चोरू नाही शकत. तुमच्या सभेला तुम्ही खुर्च्या भाड्याने आणू शकता, माणसं भाड्याने आणू शकत नाहीत. आणले ना तुमच्या समोर ठेवलेलं कदाचित तुम्ही वाचाल, पण ही जनता जेव्हा मतदानाला उतरेल तेव्हा तुम्ही मात्र वाचणार नाही. एवढं लक्षात ठेवा. कागदावरती लिहून आणलेला तुम्ही अडखळत का होईन आपण वाचू शकाल? की जे आम्ही ठरवलं होतं आपल्या सरकारने की शेतकऱ्याला हमी भाव नुसता नाही, हमखास भाव. क्षेत्रामध्ये राजेश टोपेजी बसलेले, कोरोनाच्या काळामध्ये सगळेच जण मैदान
कोणत्याही विषयावरती बोलण्यासारखं त्यांच्यावरती काही नारेल नाहीये. आज जर तुम्ही आम्हाला विचारायचं नाही, पोलीस घुसवून सगळे एकेकांना सीबीआय ईडी पीडी सगळे घुसवता आणि तासन तास चौकशी करता तुम्ही. त्या अनिल देशमुखांना उगाच सोडून ठेवलं होतं, त्यांच्या नातीची चौकशी करत बसले ते. काय ती किती वर्षाची पोर, तिची चौकशी. पण त्यांना सुद्धा एक 15-20 दिवसापर्यंत बेशुद्ध होईपर्यंत तुम्ही चौकशी करत होतात. हे तुमचं निर्गुण हिंदुत्व, हे हिंदुत्व मी माझ्या माता भगिनींना विचारतो, तुम्हाला मान्य आहे? कशाला छत्रपतीचं नाव घेता? या छत्रपतींनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची सुद्धा खाणा नारळाला खाण्यात मुखातून तुझा हिंदुत्व हा शब्द येता कामा नाही. हे आमचं हिंदुत्व नाही. पण आणखीन एक गोष्ट नाही चालणार, मतं पटत नसतील तर मतांवरती बोल. महिलेला शिवी देणं, महिलेच्या वरती अश्लाघ्य भाषेमध्ये बोलणं, गटावर शोभत नाही. अजिबात शोभत नाही. ज्यांची ज्यांची तुम्ही नावं घेत असाल, हा मोदी अमित शहांची घेणार तर तुम्ही तसेच वागणार, त्यांच्याबद्दल माझं म्हणणं नाही. पण शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज सावरकर यांची नावं घेणार असाल तर त्यांना अभिमान वाटेल असं किमान वागून तरी दाखवा. मग आम्हाला तुम्ही तुमचं काय ते प्रवचन आहे ना, ते प्रवचन तुम्ही नंतर द्या. मुळामध्ये कशाचा कशाला काडीचा पत्ता नाही. नुसती सत्ता पाहिजे, सत्ता पाहिजे, सत्ता पाहिजे. हो दिली ना सत्ता, आम्ही होतोच ना तुमच्या बरोबर. जे वचन मी शिवसेना प्रमुखांना दिलं, मी मुख्यमंत्री होईन दिलेलं नव्हतं. मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन. आणि हे वचन माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. एका पुत्राने त्याच्या पित्याला दिलेलं हे वचन आहे, हे आमचं हिंदुत्व आहे. पण डोक्यावरती दगड घेऊन बसलात ना. चंद्रकांत पाटील बोललेले आहेत की आम्ही हृदयावरती दगड ठेवून हे ओझं स्वीकारलेलं आहे. म्हणून मी भारतीय जनता पक्षाला परत तुमच्या सगळ्यांच्या सोबत समोर विचारतोय की तुम्हाला हे ओझं ठेवून तुम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढणार आहात का? बिंद्यांचं ओझं घेऊन डोक्यावर संपवण्यासाठी केवळ आणि केवळ
पहिला खाव तुम्ही शिवसेनेवरती घातलात आणि नड्डानी जे बोलून ठेवलेले आहे की या देशामध्ये दुसरा पक्ष शिल्लक राहताच का माने. अरे पहिलं तुम्ही शिवसेनेला पेलून दाखवा, घाव घातलाय ना, आता बघा हे कसे घाव घालतील तुमच्यात. आणि भाजप आम्ही नामशेष केल्याशिवाय राहणार नाही. घेता घेता दे, घेणारे आणि देणारे जे शिवसेने शिवसेना प्रमुखाने आजपर्यंत जे दिलं सर्वसामान्य शिवसैनिकांना मोठं करण्यासाठी जे जे दिलं ती वृत्ती तुमच्यामध्ये पाहिजे. आणि एका गोष्टीचा मला अभिमान आहे, वज्रमूठ आपल्या भारत मातेचं आणि आपल्या घटनेचं रक्षण करण्यासाठी आहे. ही आपली दैवत आहेत, ही दैवत आपल्याकडे बघतायत. होय असं समजा छत्रपती संभाजीनगर आम्ही केलं, होय केलंच, आम्हीच केलं. पण छत्रपती शिवाजी महाराज बघतायत, छत्रपती संभाजी महाराज बघतायत, शाहू फुले आंबेडकर सगळे बघतायत. अरे ज्या महाराष्ट्रामध्ये आम्ही जन्म आणि ज्या महाराष्ट्रासाठी ज्या महाराष्ट्रासाठी आम्ही ते भाजपमध्ये सावरकर भक्तांना सुद्धा मान्य आहे का? आम्हाला तर मान्य नाहीये. आहे तुम्हाला मान्य? आम्ही तर हे होऊ देणार नाही. आपण गुलाम बनल्याशिवाय राहणार नाही. सगळे विषय तुमच्यापासून दूर द्यायचे म्हणून मग कुठेतरी भरकटून टाकायचं. राहुल गांधींवरती कारवाई कर, यात्रा काढ, हे काढ, ते काढ का? केजरीवाल जे बोलतात त्या केजरीवालना उत्तर देता येते? आणि जे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नकोय, अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. मी गेल्या वेळेच्या सभेमध्ये मी याच व्यासपीठावरनं औरंगजेबाचं एक उदाहरण दिलं होतं. लक्षात आहे तुम्हाला? आहे औरंगजेब? तुम्ही म्हणाल काय संभाजीनगर केल्यानंतर औरंगजेब तुम्हाला आठवतोय? हो आठवतो. कोणता औरंगजेब? गेल्या 3-4 वर्षापूर्वीची जी घटना आहे तिथे सीमेवरती काश्मीरमध्ये आपल्या लष्कराचा एक गनमॅन होता, त्याचं नाव औरंगजेब, जो आपल्या देशाच्या वतीने लढत होता त्याचं नाव औरंगजेब, जो अतिरेक्यांना टिपत होता, पाकड्यांना टिपत होता त्याचं नाव औरंगजेब. आणि तो सुट्टी घेऊन घरी कुटुंबियांना भेटायला चालला होता, मधला मध्ये अतिरेक्यांनी त्याला पळून नेला, हलाल करून मारला आणि त्याच शव हे काही दिवसांनी आपल्याला मिळालं. कोणासाठी गेला तो औरंगजेब? कोणासाठी? कटातील एक होय मुसलमान क्रांतिकारक. आणि विशेष म्हणजे त्याला पकडल्यानंतर इंग्रजांनी काय केलं, त्याच्या नातेवाईकाने बोलवलं आणि नातेवाईकाने सांगितलं तुम्ही जर राहिला त्यांना तेव्हा फूट पडायची होती.
तुम्ही जर यायला सांगा माफी माग आसावरती जाणार पहिला मुसलमान क्रांतिकारक बनण्याचा मला मान घ्यायचा अनेक ज्ञात अज्ञात त्यांनी या देशात ते जर व्हायचं नसेल तरी सभा नुसती गर्दी दाखवण्यासाठी नाही हे शक्ती प्रदर्शन एवढी फक्त शक्ती नाही ही शक्ती तुम्हाला निवडणुकीत दाखवावी लागेल दाखवायची तयारी आवडलेली आहे आणि जो